मी सगळे कसे आहात? ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना माझा खूप शुभप्रभात. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. नमस्कार, मी अमृता शिंदे. मी आज तुम्हाला शिकवणार आहे मराठी हा विषय. मराठी आवडते ना सगळ्यांना? हो टीचर. ठीक आहे. मराठीमध्ये आपण बोलतो की नाही? आता मराठीचा विषय आपण मराठी सगळ्यांना मराठी समजते की नाही? समजते. ठीक आहे. कुणाला जर मराठीमध्ये समजलं नाही तर लगेच मला सांगायचं की मॅडम मला हे समजलं नाही. तुम्ही आम्हाला हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगा. ठीक आहे. ठीक आहे. मला सांगा बरं, लिहायला कुणाकुणाला आवडतं? मी टीचर. कुणाला? हो टीचर. ठीक आहे. सगळ्यांना छान छान लिहायला आवडतं? सुंदर 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 अक्षर सगळ्यांना आवडतं की नाही? हो आवडतो. आवडतं. त्याच्यासाठी आपण कसं लिहायला पाहिजे? छान व्यवस्थित उभी लाईन काढायला पाहिजे. उकार, वेलांटी, काना, मात्रा, अक्षरांची साईज कशी पाहिजे, सारखी पाहिजे की नाही? त्याच्यावरून आपलं अक्षर सुद्धा. आता मला सांगा, तुमच्यापैकी छान छान अक्षर कुणाला काढायचं आहे? सगळ्यांना काढायचं नाही? व्हेरी गुड. मग सगळ्यांनी माता अक्षर सुंदर काढण्यासाठी सगळ्यात पहिले काय महत्वाचं आहे? आपली बाराखडी. आपली बाराखडी आपल्याला छान पैकी लिहिता आली तर मग आपल्याला लिहायला पण सुंदर येईल की नाही? शब्द, वाक्य, ठीक आहे, मग मोठा मोठा संवाद, पॅरेग्राफ, हे सगळं आपल्याला छान पैकी लिहिता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लिहायला यायला पाहिजे पहिले सुंदर? बाराखडी. सगळ्यांना बाराखडी येते मराठीची? ठीक आहे. व्हेरी गुड. मला कोण पटकन बाराखडी म्हणून दाखवत? मला सगळ्यात मुळाक्षर कोण म्हणून दाखवत? क ची बाराखडी बोलली. व्हेरी गुड, छान. आता मुळाक्षर कोण म्हणून दाखवत? ठीक आहे. आता मला सगळ्यांना लिहिता येतात की नाही मुळाक्षर? ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काना, मात्रा, उकार. उकारामध्ये काय? पहिला उकार, दुसरा उकार, ठीक आहे. आणि वेलांटी. वेलांटी मध्ये काय आहे? पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, ठीक आहे. आपण आज मुळाक्षरांमध्ये क आणि ख पदी पहिली वेलांटी शिकणार आहोत. ठीक आहे. पहिली वेलांटी. वेलांटी कशी काढतो आपण? पहिली वेलांटी स्टेज काढतो. ठीक आहे. सगळ्यांना माहितीये? पहिली वेलांटी बळा. ही काय झाली? पहिली वेलांटी. वेलांटी. त्यापर्यंत तर आपली काय होईल? पूर्ण बाराखडी तयार होईल. ठीक आहे. वेलांटीची काय झाला? की. आता वही मध्ये राईट करा बरं. की मला राईट करून दाखवा की तुमच्या सगळ्यांच्या वही मध्ये. आपली वही आणि पेन्सिल घ्या. काढायची
ठीक है, ये क्या आपकी ई मतलब ये की काढायचे की नाही या वेळेस कोणता कोणाचं नाव आलं लगेन की सगळे एकदा जोरात म्हणून लिहा बरं की 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 लिहिला सगळ्यांनी की म्हणताना एकदम की असं नाही करायचं एकदम शॉर्ट बोलायचं की कारण आपण पहिली वेळाडी देतोय की नाही सगळ्यांनी नाकावर मला लिहिलेलं की व्हेरी गुड काय सांगितलं तुमचं अक्षर जर सुंदर यायचं असेल तर ही उभी रेषा वरची उभी रेषा ही काय लिहायला पाहिजे एकदम सरळ लिहायला मी ह्या दोघांची शिवाजी लाईन जी आहे जिथे वरची उभी रेषा आणि सरळ रेषेत यायला पाहिजे ठीक आहे आणि टोपी सरळ रेषा अक्षरावरती किंवा शब्दांवरती सुद्धा यायला पाहिजे सरळ यायला पाहिजे हा सुद्धा एकदम छान पैकी व्यवस्थित आला पाहिजे परत एकदा काढून दाखवा तू थोडस उभी राहील थोडीशी मागे पुढे झाली होती छान पैकी परत एकदा काढून बघा प्रयत्न करताय ना सगळे हो टीचर हा छान मध्ये मध्ये मला ज्यांचं झालंय त्यांनी दाखवा बरं छान सगळ्यांचा की लिहून झाला छान सुंदर तुम्ही एकदाच लिहायचा प्रयत्न केला किती सुंदर लिहिलं असं जर तुम्ही प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द प्रत्येक मुळाक्षर जर लिहिताना जर एकदम छान पैकी व्यवस्थित लिहिलं तर तुमचं अक्षर काय येईल छान येईल की नाही माझा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कुठलेही शब्द किंवा मुळाक्षर बाराखडी लिहिता की नाही तुम्ही रोज बाराखडी लिहिताना अक्षर काय करायची काय करायची व्यवस्थित आपण उभी रेषा कशी काढतो वेलांटी कशी देतो उकार कसा देतो किंवा आपली रेषा अक्षरावरची उभी रेषा आपण कशी देतो आडवी रेष कशी देतो हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून छान पैकी लिहायचं ठीक आहे हे सगळं लक्षात ठेवून तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस लिहायची कराल तेव्हा तुमचं सुंदर होईल तुम्हाला वेगळं काही करायची गरज आहे का नाही सगळ्यांचा झाला की नाही कुणाचा बाकी आहे बाळा नाही नाही झाला कुणाचं नाही झालं आली पटकन लिहून घ्या ठीक आहे कोण को पहिलं मुळाक्षर येतं बाराखडी मधलं आता दुसरा मुळाक्षर कोण येतो सांगा बरं क नंतर कोणतं मुळाक्षर येत ख ख ख कमळ असं म्हणतो आपण ठीक आहे बाराखडी वाचताना मग ख सांगा बरं
कमळ म्हणतो की नाही तसा ख पासून काय म्हणायचं? व्हेरी गुड. मला सांगा तुम्हाला खी लिहिता येईल का ह्याच्यावर? हो. सगळ्यांना हे बघा एक उभी रेषा, ठीक आहे. त्यानंतर ख करायचा, ठीक आहे. आणि त्याच्यावरती की सगळ्यांना दिसत बघा रेषा आणि पेल्याची उभी रेषा आणि खची उभी रेषा या सारख्या आहेत का? सगळ्यांना सारख्या दिसत आहेत? नाही. विषाणू आणि कीटाणू पासून दररोज सुरक्षा गरजेची आहे. नवीन मास्क, डाबर सॅनिटाइज. ही आडवी रेषा बघा बरं, ही वरची एका सरळ रेषेत आहे का? आणि वरती वरची जी वेलांडीची आपण अर्धचंद्र दिला आहे तो कसा आहे? मस्त व्यवस्थित आहे की नाही? आता की काढा बरं सगळ्यांनी आपल्या नोटबुक वर. सगळ्यांनी मला की काढून दाखवा. छान. अजून छान छान मस्त आहे. किती सुंदर अक्षर आहे तुमचं. बघा हे दोन्ही लिहिताना एका सरळ रेषेत आले पाहिजे. कुठलाही शब्द लिहिताना एका सरळ रेषेत आपण लिहायचं. तुम्हाला दुरेगी बाई माहिती आहे? असं नाही लिहायचं बाळा. ठीक आहे, आता तू लिहिलंस. लिहिताना मी पुढच्या वेळेस तुम्हाला नोटबुक जेव्हा आपण दोन लाईन मध्ये लिहितो कसं लिहायचं ते सांगेल. ठीक आहे, तुम्हाला दाखवू का इथे नोटबुक ब्लॅकबोर्ड वरती? हे बघा, हे अशा दोन लाईन असतात आपल्या नोटबुकला. फोर्थ लाईन ही एक लाईन आणि ही एक लाईन. सर्वांना लाईन दिसत आहेत, रेषा दिसत आहेत ह्या दोन? हो. दोन काय दिसत? दोन 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 रेषा दिसत आहेत. हो. तर बघा आता यामध्ये आपल्याला काय करायचंय हे म्हणजे खाली वरती लिहायची नाही किंवा कशी लिहायची नाही, आपल्याला अक्षर सुंदर काढायचं की नाही मराठीचं? हो. पहिली वेलांडी देताना कसं लिहायचं बघा. पहिली आपण मूळ अक्षर लिहिणार, ठीक आहे. आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय कसं लिहायचं ते. क दिसतोय सगळ्यांना? क दिसतोय सगळ्यांना? हो मिस. हो. ही उभी रेषा काढायची अशी एकदम छान, एकदम सरळ रेषा काढायची. क ची जशी सरळ रेषा काढली तशी वेलांडी देताना सुद्धा एकदम सरळ रेषा काढायची आणि त्याच्यावरती अशी की. सगळ्यांनी परत एकदा बोला माझ्या मागे की. अजिबात अक्षर नव्हती, आता छान पैकी दोन रेषांमध्ये काढून दाखवा की आणि की.
दाखल समजू प्रॅक्टिस करा तुम्ही जेव्हा पुन्हा 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 छान पैकी लिहायचा प्रयत्न कराल तेव्हा तुमचं अक्षर छान होईल बरं लिहायचा प्रयत्न करा बरं व्हेरी गुड आता बघ किती सुंदर दिसतंय बघ बरं तू बघ बरं तुझी नोटबुक आता छान दिसते की नाही हो छान सुंदर अजून कोणी कोणी लिहिलंय छान छान किती पटकन तुम्हाला सुंदर अक्षर काढ झालं बघा अक्षरांमध्ये आपण कोणता अक्षर बघितला पराखडी मधला पहिल्या वेलांडीचे की आणि ही ठीक आहे छान किती सुंदर अक्षर आहे बघा आता पहिल्या वेलांडीचे काही शब्द तुम्हाला काही शब्द आठवतात का बघा बरं किंवा की वरून किंवा आणखी कुठल्या पहिल्या वेलांडीचे काही शब्द इमली नाही बाळा आपल्याला पहिल्या वेलांडीचे की असे शब्द की पासून सुरू होणार पहिल्या वेलांडीचे अक्षर कोणत्या नाही बाळा आता खीर सांगितलं बघ खीर खीर मध्ये काय आहे की हे बघा मी तुम्हाला इथे लिहून दाखवते ठीक आहे अजून शब्द सांगा पटपट सांगा बरं ठीक आहे की आणि खी वरून नका सांगू पहिल्या वेलांडीचे कोणतेही शब्द सांगा किनारा किनारा अजून पटपट सांगा तेच शब्द पुन्हा पुन्हा नाही बोलायचे बाळा खोरा खाडू खडू खडू मध्ये येते का नाही आपल्याला पहिल्या वेलांडीचे शब्द पाहिजेत उदाहरणार्थ मी तुम्हाला एक शब्द सांगते विकास विकास मध्ये वी ला काय आहे हे बघा अशी वेलांडी असलेले शब्द आपल्याला पाहिजेत सांगा पटपट आठवते का कुणाला विकास विहार चालू झाला आता ठीक आहे तुम्हाला मी सांगते चला विकास झालं विहार झालं खिडकी खिडकी माहिती आहे ना सगळ्यांना खिडकीमध्ये काय येतो खो येतो की नाही पहिली वेलांडी खिडकी ठीक आहे अजून शब्द सांगा खिचडी व्हेरी गुड खूप छान अजून आठवून बघा पटपट घेऊन आता कोणीतरी एक शब्द सांगितला बरोबर कोणी सांगितला सांगा पटपट किराणा व्हेरी गुड अजून जीवर जीवर ठीक आहे आता तुम्ही काय करायचं घरी माहितीये
की वरून सुरू होणार आहे किंवा त्याच्यामध्ये हा शब्द की हा अक्षर आहे असे शब्द असे पाच शब्द लिहायचे ठीक आहे आणि की की असणारे किंवा की पासून सुरू होणारे पाच शब्द लिहायचे समजलं सगळ्यांना सगळ्यांनी एकदा मला पुन्हा एकदा म्हणून दाखवायचं की की वरून आपण किरण लिहितो आणि की वरून काय लिहितो खिडकी ठीक आहे तुम्हाला सांगितलं सुंदर अक्षर पाहिजे हॅलो मी रची मी हा ओके मला सुद्धा काय आहे पहिली वेलांटी आहे मला सांगा आता सुंदर अक्षर काढण्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात किंवा मग जेव्हा तुम्ही की वरून पाच शब्द लिहाल की वरून पाच शब्द लिहाल तेव्हा तुम्ही काय लक्षात घ्याल लिहिताना लिहिताना काय लक्षात घ्यायचं सुद्धा दोन लाईनच्या मध्ये एकदम व्यवस्थित छान पैकी लिहायची क असेल फ ग भ अगदी ज्ञ पर्यंत ठीक आहे कोणताही शब्द कोणताही अक्षर लिहिताना दोन लाईनच्या मध्ये व्यवस्थित एका अंतराने व्यवस्थित लिहायची ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही ही वेलांटी लिहाल तेव्हा ही रेषा किंवा मग आपण शब्द लिहिताना जे चंद्र किंवा वाट्या लिहितो तोला बघा ही आपण आधी वाटी दिली आहे ही वाटी लिहिताना किंवा आपण वेलांटीचा अर्धचंद्र दिला लिहिताना व्यवस्थित एका आकाराने लिहायचं ठीक आहे लयदार अक्षर काढायचं छान पैकी आणि तुम्ही सगळे छान अक्षर काढणार आहे मला माहिती आहे ठीक आहे काढणार ना सगळे हो चला बरं पटपट आता लिहून काढा मी आता खिडकी आणि किरण हे शब्द लिहा आपल्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून दाखवू का मी इथे दिसतंय सगळ्यांना दिसतंय सगळ्यांना छान नोटबुक मध्ये मी कसं सांगितलं बाळा लिहायला उभी रेषा कशी काढायची परत एकदा प्रयत्न कर इकडे मोठं अक्षर नाही लिहायचं एवढ्या मोठ्या अक्षरात लिहायचं नाही व्यवस्थित दोन ओळींच्या मध्ये लिहायचं व्हेरी गुड कोण ठीक आहे सुंदर तुम्ही कसा प्रयत्न करा तुमचा अक्षर हपाप आणि की आणि खी लिहायचा ठीक आहे संपूर्ण क्लास तुमचा यस टीचर मला सांगा बरं आपण आज कोणते अक्षर बघितलं की की आणि की आणि की आणि की 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 को म्हणतो की बघ को की आणि ख ला पहिली वेलांटी की ठीक आहे आणि तुम्हाला मी घरी होमवर्क काय सांगितलं अभ्यास की असणारे पाच शब्द आणि की असणारे पाच शब्द लिहायचे ठीक आहे हो लिहिणार ना सगळे
अक्षर बघा किती सुंदर, तुम्ही 10-15 मिनिटात किती सुंदर अक्षर काढलं. असंच थोडस लक्ष देऊन हळूहळू लिहायचं. उकार, काना, मात्रा, उभी रेषा, आडवी रेषा हे सगळं काढताना एका सरळ रेषेत वेलाटी करताना उकार करताना एका लयदार आकृतीमध्ये काढायचं, म्हणजे तुमचं अक्षर खूप छान होणार. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? सगळ्यांनी घरी पूर्ण करायचा. ठीक आहे.